परभणी जिल्ह्यातील बोरी येथील 19 वर्षीय मोहम्मद शादाब सिद्दीकीने इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल स्पर्धेत 30 डिसेंबर 2018 ते 1 जानेवारी 2019 अशा 3 दिवसीय नेपाळ येथील पोखरा येथे सहभाग नोंदविला होता. यामध्ये 19 वर्षीय वयोगटातील भारतीय ज्युनियर संघाने 3 सामन्यांचा सिरीजमध्ये 2 सामने जिंकून भारताला सिरीज विजेतेपद मिळवून दिले. नमस्कार, मी कलीम कुरेशी. आपलं सर्वांचं स्वागत आहे स्टार न्यूज या विशेष कार्यक्रमामध्ये. ग्रेट भेट, ग्रेट भेटमध्ये आज आपण भेटणार आहोत एक क्रिकेट या जगतमध्ये जे ज्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे, शादाब सिद्दीकी, जे मूळ परभणी जिल्हा बोरी या गावातले आहे. आपण चर्चा करणार आहोत शादाब सिद्दीकी, जे एक क्रिकेटपटू आहे आणि यांनी आज आपण त्यांच्या घरी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर शादाब, मला सांग नेमकं हे तुझं सिलेक्शन कसं झालं या इंडिया आणि नेपाळ या टीममध्ये, आणि तुम्ही तुमचा अनुभव कसा आला ते सांगा. अगोदर आम्ही लातूरला खेळायला गेलतो, तर तिथं माझी कामगिरी छान राहिली म्हणून माझं सिलेक्शन झालं नागपूर खेळायला नॅशनलमध्ये. तर अंडर 16 मध्ये आम्ही तिथे नॅशनल खेळलो, तर तिथून आमचं सिलेक्शन झालं अंडर 19 विजयवाडा खेळायला. आणि जे लातूरमध्ये आम्ही खेळलं होतं तिथूनच आमचं सिलेक्शन झालं होतं नेपाळ इथं खेळायला. नेपाळला नेमके किती मॅचेस होते, टुर्नामेंट कोण होते, नेमकं स्थळ कुठं होतं? नेपाळला आमचे मॅचेस झाले 3, पोखरा येथे आमचा मॅचेस होते. 3 मॅचेसमध्ये आमचा अधोगरचा जे सर्वात अधोगर मॅच होता ते आम्ही हरलो होतो पहिला मॅच. आणि जे दुसरा मॅच झाला ते आम्ही जिंकलो आणि फायनल तर आम्ही जिंकलो. तुम्हाला ट्रॉफी, आणखी ट्रॉफी, मेडल आणि सर्टिफिकेट भेटला. तुमचे टीम बद्दल सांगा काय आम्हाला, टीम मध्ये किती भारतातले कोणकोणते राज्यातले खेळाडू होते आणि त्यांचे कॅप्टन कोण होते, कोच कोण होते? आमच्या टीमचे कोच होते शरद सर, ते ठाण्यातले होते. आणि आमच्या टीमचे कॅप्टन आशिष, ते पण ठाण्याचा होता. ठाण्याचे 6 पोरं होते आणि रत्नागिरीचे 3 आणि बाकीचे नागपूरचे होते आणि हिंगोलीचे 2 होते. हिंगोलीचे दुसरे कोण होते तुमच्यासोबत? हिंगोलीचा दुसरा मुलगा होता, त्याचं नाव प्रेम पटवे. शादाब सिद्दीकी, आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल खेळाडू, ज्यांनी नुकतेच नेपाळ इथे जाऊन भारताचं नाव लौकिक केलेलं आहे. मूळचे परभणी जिल्हा बोरी इथले रहिवासी ते आहे. आपण त्यांच्याशी स्टार न्यूजसाठी चर्चा केली आहे आणि त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांनी भारताच्या या भारताच्या टीममध्ये त्यांचा समावेश व्हावा आणि त्यांनी भारताचं नाव लौकिक करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसोबत मी कलीम कुरेशी, परभणी. कलीम कुरेशी, स्टार न्यूज, परभणी.